कोल्हापुरातील रंकाळा स्टँड भागातलं स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांचं हे गंगावेश टी स्टॉल. गेल्या 42 वर्षांपासूनचं हे छोटेखानी हॉटेल. हॉटेल मालक स्वर्गीय चंद्रकांत जाधवांना संगीतकार मदन मोहनांच्या संगीताची भुरळ. त्यामुळे हॉटेलमध्ये जुन्या गाण्यांचे रेकॉर्ड्स नेहमी सुरू असतात. त्यामुळे इथं चहा पिण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला मदन मोहन यांच्या गाण्याची आवड निर्माण झाली आहे. गेल्या 42 वर्षांपासून इथं मदन मोहन यांची जुनी गाणी रोज लावली जातात. 14 जुलै हा स्वर्गीय मदन मोहन यांचा पुण्यतिथी दिवस असल्यानं त्यांना आदरांजली वाहून दिवसभर त्यांची गाणी हॉटेलमध्ये लावली होती. मदन मोहनची पुण्यतिथी साजरी करतो, श्रोता वर्ग भरपूर येतो, दिवसभर आमची गाणी चालू असतात. मदन मोहनची दुर्मिळ गाणी, रेअर गाणी जी काय असेल ते मी त्यांना ऐकवतो. इथल्या गाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की जे गाणी सिनेमामध्ये घेतली नाहीत आणि जी गाणी कुणालाही ऐकायला नाही मिळणार, म्हणजे आत्ता जे आपण संगीत क्षेत्रामध्ये जे सगळे दिग्गज म्हणतो, म्हणजे आदरणीय लताजी असतील, आदरणीय भीमसेनजी असतील, आदरणीय हृदयनाथ मंगेशकरजी असतील, यांनी संगीतबद्ध केलेली गाणीसुद्धा त्यांच्या साठ्यामध्ये नाही आहेत. तर तोही कलेक्शनचा साठा इथं दादांच्याकडे आहे. स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी संगीताची ही अनोखी सेवा अखंडपणे सुरू ठेवली आहे. श्रोत्यांना समाधान मिळावं इतकीच या मागची अपेक्षा, आणि ती पूर्ण झाल्याची पावती देखील इथं येणारे ग्राहक बोलून दाखवतात. काही तर स्वतः गाऊनही दाखवतात. अनेक चित्ररसिकांचे ते दिल आहेत, आत्मा आहेत. त्यांच्याशिवाय हिंदुस्थानी संगीताचं आणि हिंदी संगीताचा उच्चार करणं किंवा इतिहास घेणं हा अधुरा राहील. तेरी आँख के आँसू पी जाऊं ऐसी मेरी तकदीर कहाँ, तेरे गम में तुझको बहलाऊं ऐसी मेरी तकदीर कहाँ. गंगावेश टी स्टॉलच्या या अनोख्या उपक्रमामुळे इथं येणं म्हणजे चाय तो एक बहाना आहे असं म्हणणं अगदी चपखल बसतं. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.